निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरण्यासंदर्भात अजित पवार राष्ट्रवादीकडून जाहिरात केली गेली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सर्व निवडणुकांसाठी घड्याळ चिन्ह वापरणार असल्याची या जाहिरातीमधून माहिती देण्यात आली आहे. सध्या ही दृश्य आपण बघतोय. एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चिन्ह, पक्षाचं नाव ह्या गोष्टी अजित पवार यांना दिल्या गेल्या आणि त्यानंतर पार्टी चिन्ह कुठलं असेल, म्हणजे घड्याळ चिन्ह असेल त्याच्यावर निवडणूक लढवली जाणार या संदर्भातली जाहिरात कोर्टाच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊया. धनंजय, कोर्टानं ज्याप्रमाणे सांगितलंय त्यानुसारच ही जाहिरात आहे का मुख्य, म्हणजे आणि याचा विशेष काय परिणाम दिसून येऊ शकतो निवडणुकांमध्ये, विशेषतः चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी? आपण जर पाहिलं तर याआधी हे सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट सध्या सर्वोच्च न्यायालयात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच न्यायालयाने मागच्या वेळेस सांगितलं होतं की चिन्ह जे ज्याही ठिकाणी वापरू त्या ठिकाणी जाहिरात असेल किंवा इतर ठिकाणी हे न्यायप्रविष्ट असल्याचं त्या ठिकाणी उल्लेख करण्यात यावा आणि त्याचनुसार आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा जी जाहिरात आलेली आहे वृत्तपत्रांमध्ये त्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला हे घड्याळ चिन्ह दिलंय आणि हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हा अंतिम निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून असल्याचं देखील मध्यंतरी आगामी सर्व निवडणुकांसाठी हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिलेली आहे असा उल्लेख जो आहे या जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच हे चिन्ह राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असल्या कारणामुळे हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि संभ्रम होऊ नये निवडणुकीमध्ये यासाठी हे ही जाहिरात आहे. त्याचबरोबर हे चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं आणि जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट झाल्यानंतर एका गटाला शरदचंद्र पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले तर अजित पवार यांच्या गटाकडे अध्या घड्याळ आहे आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तसा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं होतं आणि तसा उल्लेख जो आहे तो या जाहिरात निश्चित आणि तोच उल्लेख या जाहिरातीमध्ये दिसून येतोय. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.